कर्नाटक आणि बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले संदत्ती येथील रेणुका देवीचे मंदिर भक्तांना दर्शन घेण्यासाठी कर्नाटक सरकारने शनिवारपासून बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. यापूर्वीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आलेले होते. त्यावेळी भक्तांनी जसे सहकार्य केले तसेच यावेळी सहकार्य करावे असे मंदिराचे उपसंचालक रवी कोटरगस्ती यांनी कळविले आहे. परत कोरोनाचा प्रभाव वाढला असून या मंदिराचे भक्त जास्तीत जास्त परराज्यातून येतात, तर कोरोनाचा प्रभाव नियंत्रणाच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. जोपर्यंत सरकारचा आदेश येत नाही तोपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे, याची दखल भक्तांनी घेऊन सहकार्य करावे असे कळविण्यात आले आहे. कर्नाटकाचे प्रमुख शक्ती अधिदेवते बेळगाव जिल्ह्याचे चौदत तालुक श्री रेणुका देवस्थान यलमनगुड्डा देवीचे दर्शन कालपासून 20/2/2021 पासून पुढची नेक्स्ट ऑर्डर होसपर्यंत देवस्थानला सगळे भाऊक भक्तांना दर्शन निर्बंध केला आहे. आता पहिलासुद्धा आम्ही तुम्ही कसा आम्हाला सहकार्य दिला आहे करोनासाठी, आता करोनाचे जे प्रकरण केस जास्त होले म्हणून जिल्हाडळ आणि सन्मान्य आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनावर हे आदेश केले आहे देवस्थानचे दर्शन निर्बंध करून. त्यांच्यासाठी सगळे कर्नाटकाचे आणि महाराष्ट्राचे गडीभागाचे भाऊक भक्तांना एक विनंती करत आहोत, तुम्ही कुठे आहे तिथं तुम्ही राहून देवीच्या दर्शनाला दर्शन पात्र होऊन देवस्थानला येऊ नको. आता पुढचे नेक्स्ट ऑर्डर होसपर्यंत तुम्ही दर्शन निर्बंध आहे, त्यांच्यासाठी तुम्ही सहकार्य दिवस पाहिजे. आता काल 20 पासून आता पुढचे शिवरात्रीपर्यंत जास्त महाराष्ट्राने सगळे भाऊक भक्त जमा व्हायचे संभव आहे, यांच्यासाठी ॲडव्हान्स हे ऑर्डर केला आहे. त्यांच्यासाठी तुम्ही सगळे आता देवाला येऊ नको, देवस्थानात दर्शन निर्बंध आहे. त्यांच्यासाठी तुम्हाला तुमचे सहकार मागून आम्ही पहिला कसा सहकार दिला होता तसा सहकार आत्तासुद्धा पुढे द्या म्हणून तुम्हाला कळकळे देवस्थानतर्फे आणि देवीचे तर्फे देवस्थान आडतमाळीतर्फे मी विनंती करत आहो. त्यांच्यासाठी तुम्ही सहकार देऊन देवस्थान निर्बंधन केला नाही, त्यांच्यासाठी तुम्हाला सहकार आणखी एक मागून मी तुम्हाला विनंती करतो.